यो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सो तुम्हाला मी आता ही गोष्ट दाखवणार आहे की जी पहिल्यांदा आपण बघतो तर कन्फ्यूज होऊन जातो की हिला बांधायचं कसं, बरोबर ओळखलं काय. जेव्हा हिला आपण पहिल्यांदा बघतो तर हाच मनात विचार येतो की हिला बांधायचं कसं, म्हणजे हाऊ टू टाय अ टाय. सो या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळणार आहे. सो एका मिनिटाच्या सिम्पल स्टेपमध्ये टाय कशी बांधायची आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आपल्या सर्वांना माहीतच आहे की टायचे दोन भाग आहेत, एक म्हणजे डिझाईनवाला आणि एक शिलाईवाला. आता आपण टायला अशा प्रकारे काहीशी अरेंज करून घेऊ. सो टाय किती मोठी असावी किंवा छोटी असावी हे डिसाईड करणं खूप कठीण असतं, पण याचा विचार न करता फक्त ती बांधायची कशी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आता आपण पहिल्या स्टेपकडे जो आपल्याला टायचा बनवायचा तो एक्स बनवण्यासाठी छोट्या टायच्या भागावर मोठ्या टायचा भाग आपल्याला अरेंज करायचा आहे. सो तो अरेंज करताना आपल्या एक्सच्या सेंटरला एका हाताने पकडून ठेवायचं आहे की तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे पकडला आहे ते. तुम्ही सेम असंच करा, एका हाताने एक्सचा सेंटर पकडून ठेवा. सो आता मेन पार्ट म्हणजे टायचा होल, की जो तुम्हाला इथे दिसत असेल टायचा होल आहे मानेपासून टू टायचं अंतर. आणि कारण टाय ही वेगवेगळ्या प्रकारे आपण बांधू शकतो, आतून जाणारी बाहेरून येणारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाय असतात. पण आता आपण टाय कशी बांधायची याच्याकडे बघूया. सो आता आपण सेंटरला पकडलंच आहे तर टायचा मोठा भाग मागे घेऊन या टायच्या होलमधनं आपल्याला पास करायचा आहे. सो अशा प्रकारे कायसा करायचा आहे, टाय मी मागे घेतली आणि टायच्या होलमधनं टायचा मोठा भाग पास केला. सो आता आपल्या नेक्स्ट स्टेपकडे जाऊया. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला जो टायचा मोठा भाग आहे तो टायच्या मागना वळून परत टायच्या होलमधनं आपल्याला पास करायचा आहे, काहीसा अशा प्रकारे. सो मी घेतला टायचा मोठा भाग, टायच्या मागना वळून घेतला आहे आणि तुम्हाला दिसत असेल टायची शिलाईची बाजू वरच्या साईडला आली असेल, ती परत आपण टायच्या होलमधनं पास करणार आहोत जेणेकरून टायची शिलाईवाली बाजू आपल्याला दिसेल. तुम्हाला बघू शकता टायची शिलाईवाली बाजू दिसत आहे तुम्हाला. आणि थोडंसं तुम्ही काळजी घ्या की टाय ही जास्त घट्ट किंवा सैल नाही झाली पाहिजे. सो आता आपण तिसरी स्टेप बघूया. तिसरी स्टेप बघताना आपल्याला एक महत्त्वाचं लक्षात ठेवायची की जो सेंटरला आपण बोट ठेवला आहे टायचा तो तसाच ठेवून त्याच्यावरनं आपल्याला टाय ही फिरून घ्यायची आहे, काहीशा अशा प्रकारे. आणि परत ती टायच्या होलमधनं पास करून जो आपण सेंटरला टायचा बोट ठेवला आहे त्याच्या गॅपमधनं ती पास करायची आहे. पास करून झाल्यानंतर तुमची टाय ही झालेली आहे आणि अशा सिम्पल वेमध्ये तुम्ही टाय बांधू शकता आणि थोडीशी तिला ॲडजस्ट करून घ्या टायला. सो टायला फिट करण्यासाठी तुम्हाला टायच्या मागचा जो छोटा भाग आहे तो ओढून तुम्ही टाय फिट करू शकता जशी तुम्हाला पाहिजे तशी. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमची सिंपल टाय ही झालेली आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधनं बघायला मिळालं असेल. आणि मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल आणि तुम्ही लाईक कराल, कमेंट कराल आणि शेअर कराल आणि सबस्क्राईब तर माझ्या चॅनलला जरूर करा. मी अँड माय कॅमेरा.